आय एन एस मुरगाव भारतीय नौदलाची पी फिफ्टीन बी अंतर्गत दोन नंबरची युद्धनौका याच युद्धनौकेच्या आता सी ट्रायल्स सुरू झाल्या आहेत सी ट्रायल्स म्हणजे काय त्याचबरोबर या युद्धनौकेची काय वैशिष्ट्ये आहेत आज युद्धामध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव अमित भिडे चला तर मग पी फिफ्टीन बीमधील आय एन एस मुरगाव विषयी जाणून घेऊया आय एन एस मुरगाव ही पी फिफ्टीन बी या नौदलाच्या प्लॅनमधली दोन नंबरची युद्धनौका हो ही युद्धनौका हो आता सी ट्रायल्ससाठी निघालेली हो आहे पी फिफ्टीन ए म्हणजे आय एन एस कोलकाता क्लासमधल्या युद्धनौका भारतीय नौदलामध्ये कार्यान्वित आहेत तर या युद्धनौकांच्या हो म्हणजे आय एन एस कोलकाता युद्धनौकांचा हो फॉलोअप व्हर्जन म्हणजेच पी फिफ्टीन बी हा प्रोजेक्ट आणि त्याच्यातली दोन नंबरची ही युद्धनौका आता तिच्या चाचण्या सुरू होत आहेत याच्या आधी आय एन एस विशाखापट्टणम ही याच प्रकारातली युद्धनौका भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली आहे तिचं कमिशनिंग ऑलरेडी झालेलं आहे अतिशय शक्तिशाली अशी ही युद्धनौका समजली जाते ही एक डिस्ट्रॉयर युद्धनौका आहे डिस्ट्रॉयर म्हणजे काय तर डिस्ट्रॉयर म्हणजे शत्रूच्या गोटात शिरून त्याच्यावर हेवी मिसाईल्सचा मारा करणारी अशी ही युद्धनौका याच्यावर ब्राह्मोस हे शक्तिशाली मिसाईल बस बसवण्यात आलेलं आहे ब्राह्मोसची खासियत म्हणजे ब्राह्मोस मिसाईल काय करतं तर ब्राह्मोस मिसाईल शिपवरून डागल्यावर जमिनीवर किंवा शिपवर असं मारा करणारं असं हे मिसाईल आहे म्हणजे शिप टू लँड किंवा शिप टू शिप या प्रकारातलं हे मिसाईल आहे त्याचबरोबर आणखी एक मिसाईल म्हणजे बराक हे सुद्धा शक्तिशाली मिसाईल बराक हे मिसाईल शिपवरून डागल्यावर म्हणजे शिपवरून सोडल्यावर एअरमधून येणाऱ्या कुठल्याही टार्गेटचा वेध घेतं ही तिची महत्त्वाची आर्मामेंट आहेत त्याचबरोबर इतरही नावल गन्स याच्यावर बसवण्यात आलेल्या आहेत पी फिफ्टीन बी या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य काय तर हा आहे संपूर्णपणे एक इंडिजिनियस प्रोजेक्ट इंडिजिनियस म्हणजे मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत या अंतर्गत यातल्या जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के फिटिंग्ज या संपूर्णपणे भारतीय आहेत भारतीय बनावटीची ही डिस्ट्रॉयर आहे ही एक आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब कारण भारतामध्ये संरक्षण उत्पादनं होणं आणि त्याचबरोबर आपण ती वापरणं हे महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीने ही एक अचीवमेंट आहे असं म्हटलं जातं माजगाव डॉक लिमिटेड ही ह्याची बांधणी करते आणि आता त्याच्या सी ट्रायल्स सुरू झालेल्या आहेत सी ट्रायल्स म्हणजे काय तर युद्धनौका ही खोल समुद्रात नेली जाते तिथे अनेक दिवस ती संचार करते राहते समुद्रामध्ये तिची कार्यक्षमता तिच्यावरची शस्त्रास्त्र यांची चाचणी घेतली जाते त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत काय करायचं राहिलं आहे किंवा काय आता करता येईल याचा एक आढावा घेतला जातो आणि त्यानंतर तशा फिटिंग्स केल्या जातात पुढच्या वर्षी दोन हजार बावीसमध्ये साधारणपणे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलामध्ये दाखल होणार आहे तर ही अशी आहे आय एन एस मुरगाव ही युद्धनौका याच्यातल्या दोन आता ही दुसरी युद्धनौका असेल पहिली आय एन एस विशाखापट्टणमे त्याच्यानंतर आय एन एस मुरगावे आणि याच क्लासमध्ये आणखी दोन युद्धनौकांची बांधणी सुरू आहे त्यांचं नाव आहे आय एन एस इम्फाळ आणि आय एन एस सुरत त्यासुद्धा अगदी काही वर्षांमध्ये भारतीय नौदलामध्ये दाखल होतील भारतीय नौदल स्वयंपूर्ण होत आहे याचा अर्थ इंडिजिनियस डिस्ट्रॉयर आपण बनवतो आहे महान अशी ही युद्धनौका आहे खूप वेगळी अशी ही युद्धनौका आहे जवळपास सात हजार चारशे टन इतकं तिचं डिस्प्लेसमेंट आहे एकशे त्रेसष्ट मीटर लांब इतकी ही युद्धनौका आहे आज इतकंच थँक्यू व्हेरी मच जय हिंद पहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे